कित्येक वर्षापासून एक दिवसीय मंडई प्रथा चौगान गावामध्ये चालू असताना ग्रामवासी आणि ग्रामपंचायत यांनी निर्णय घेऊन एक ग्राम उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि 22 जानेवारी ते 29 जानेवारी पर्यंत असा ग्राम चौगान महोत्सव म्हणून कार्यक्रम उत्साह चांगला करण्यात आला। त्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील प्रथमच बुक बँक स्थापन करण्यात आली। ग्राम पंचायतीचे ग्रामवासी जनता यांनी एक निवेदन सादर केला की मंडई स्वरूपातले जे आणि लावण्य डान्स प्रकारचे जे कार्यक्रम व्हायचे हे होऊ नये। मी केली मागील ग्रामसभेमध्ये अशा प्रकारचा ठराव घेऊन की आम्ही कुठल्याही प्रकारची मंडई होऊ देणार नाही आणि त्याच्या व्यतिरिक्त एक चांगला सामाजिक प्रबोधनाचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी घेतला होता। गावकऱ्यांनी जाहीर तुम्हाला पत्र दिलं म्हणजे त्यांना असं का वाटलं बाबा? त्या कारण त्याच्यामध्ये खूप मोठी पैशाची उधळण व्हायची आणि मोठ्या प्रमाणामध्ये महिलांना त्याचा त्रास व्हायचा। प्रत्येक घरामध्ये जवळपास 5,000 रुपयाचा खर्च येत असायचा। याच्यामध्ये तुम्हाला विरोध नाही झाला का? याच्यामध्ये आम्हाला विरोध नाही झाला। सर्वांचं सहकार्य आम्हाला या ठिकाणी या गावामध्ये मिळाला। ज्याच्या सर्वांची बैठक आयोजित केली, सर्व प्रमुख लोकांची बैठक आयोजित केली, ज्याच्यामध्ये आम्ही एक ग्राम महोत्सव राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्राम महोत्सवाची संकल्पना आम्ही ग्रामस्थांसमोर आणली, उद्दिष्ट ठेवून हा कार्यक्रम केला होता। ज्याच्यामध्ये चौगान गावातील सर्व 9वा ते ग्रॅज्युएट पर्यंतचे जे विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांना शासन काही पुस्तकं देत नाही। शासन हा 8वीपर्यंतच पुस्तकं वितरित करतो पण 9वीपासून त्याच्यासमोरच्या शैक्षणिक भवितव्यासाठी कुठल्याही प्रकारचं शासन पुस्तकं वाटप करत नाही। तर तो एक संकल्पना आम्ही घेऊन आलो की 9वी ते 12वी ग्रॅज्युएट पर्यंतच्या विद्यार्थ्यांना आपण पुस्तकं कशा प्रकारे अवेलेबल करून देऊ, त्याच्यासाठी एक बुक बँक ची संकल्पना आम्ही अंगीकारली आणि ते ग्रामपंचायतच्या वतीने एक बुक बँक ओपन केली। महिलांसाठी विविध स्पर्धांचं आयोजन केलं, ज्याच्यामध्ये कबड्डी स्पर्धा, संगीत खुर्ची किंवा भाषण स्पर्धा, वादविवाद स्पर्धा आणि आनंद मेळावा एक महत्वाचा कार्यक्रम आम्ही त्यांचा घेतला। भव्य आनंद मेळावा या ठिकाणी घेण्यात आला। मॅराथॉनची दौड घेण्यात आली। त्याचप्रमाणे कार्यक्रमाच्या 27 तारखेपासून आम्ही सुरुवात केली, ज्याच्यामध्ये कार्यक्रमाचं उद्घाटन सर्व पंचायत समिती स्तरावरील सर्व जे आमचे अधिकारी आहेत त्यांच्या वतीने केली। त्याचप्रमाणे एक सत्र 3 ठेवले होते, त्याच्यामध्ये दुसऱ्या सत्रामध्ये महिलांच्या स्पर्धा, हळदी कुंकू अशा प्रकारचा कार्यक्रम घेतला। संध्याकाळी 7 वाजता आम्ही सर्व शालेय विद्यार्थी, गावकरी आणि माझ्या गावामध्ये जिल्हा परिषद शाळा, कृषक विद्यालय तसंच प्रशासकीय महाविद्यालय, कृषी शेतकी शाळा अशा 4 शाळा या गावामध्ये आहेत। त्या 4ही शाळेच्या विद्यार्थ्यांना या कार्यक्रमामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेतलं, ज्याच्यामुळे त्यांना जे 3 वर्षापर्यंतचे जे सांस्कृतिक कार्यक्रम करण्याची संधी या ठिकाणी मिळाली नव्हती कारण कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव। 28 तारखेला आम्ही रोगनिदान शिबिर त्या ठिकाणी आयोजित केला। त्या रोगनिदान शिबिरामध्ये साधारणतः 7 वेगवेगळे डॉक्टर या ठिकाणी उपलब्ध करून दिले, दाताचे, डोळ्यांचे, एक सर्जन, जनरल चेकअप वाले, फिजिशियन असे 7 प्रकारचे डॉक्टर त्या ठिकाणी अवेलेबल करून दिले आणि तो इतका भव्य स्वरूप त्या आरोग्य मेळाव्याला मिळाला की ज्याच्यामध्ये 600 लोकांची तपासणी झाली। त्याचप्रमाणे मानव विकासचा कॅम्प सुद्धा आपण त्या ठिकाणी आयोजित केलेला होता। त्या मानव विकासच्या कॅम्पमध्ये साधारणतः गरोदर माता आणि छोटे बालक अशी 80 ते 90 पेशंटची तपासणी झाली। त्याचप्रमाणे रक्तदान शिबिर सुद्धा आपण त्या ठिकाणी आयोजित केलेला होता। भूतून भविष्य असा रक्तदान शिबिराला सहभाग रक्तदात्यांनी नोंदवला, ज्याच्यामध्ये 60 लोकांनी रक्तदान, भव्य रक्तदान केलेलं आहे। त्या रक्तदानानंतर आम्ही दुसरा एक अत्यंत महत्वाचा आणि विद्यार्थ्यांसाठी एक मार्गदर्शनाचा शिबिर त्या ठिकाणी ठेवला होता। त्याच्यामध्ये मार्गदर्शन शिबिर हा माननीय पंकज वंजारी सर वर्धा यांच्या मधुरवाणीमधून मार्गदर्शनाचं शिबिर त्या ठिकाणी आयोजित केला, ज्याच्यामुळे विद्यार्थ्यांना एक सुकर मार्ग, शैक्षणिक मार्ग मिळावा हा एक ग्रामपंचायतचा उद्देश होता।
त्यानंतर 29 तारखेला आम्ही शालेय विद्यार्थ्यांचे भाषण स्पर्धा वाद्यवाद स्पर्धा गावकरी मुलांचे गीत गायन स्पर्धा अशा विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या. 29 तारखेला आम्ही दुपारच्या सत्रामध्ये एक जो गावामध्ये महत्त्वाचा विषय आहे शेती त्या शेती विषयक मार्गदर्शनासाठी सन्माननीय बड़े सर जे ऑल इंडिया एग्रीकल्चर फार्मरचे सदस्य आहेत अशा त्या बड़े सरांना सुद्धा या ठिकाणी पाचारण करून या ठिकाणी त्यांना शेती विषयक मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही पाचारण केलं होतं. त्यांनी विशेष मार्गदर्शन करून शेतकऱ्यांचा सुद्धा या ठिकाणी मोठा मोटिवेशन केला. 175 वयोवृद्ध लोकांना शालचे वितरण केले त्यांचा सत्कार केला. त्याचप्रमाणे आता आपण या पाणी जवळपास 800 जे टॅक्स धारक आहेत त्या सर्व टॅक्स धारकांना आपण पाण्याची कॅन वितरित करणार आहोत. त्याचप्रमाणे सर्व जे 40 बचत गट या ठिकाणी आहेत ज्यांनी आनंद मेळाव्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला अशा 40 आपल्या बचत गटांना सुद्धा आपण सतरंजीचा वितरण करणार आहोत. आपण जर हा व्हिडिओ बघत असाल तर नक्की शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि आपण सुद्धा अशाच प्रकारची गावामध्ये एकत्रित येऊन असे उत्साह साजरा करून ज्या परंपरा आहेत त्यांना मुडकीस आणू शकता. मी कृपाकर चौगानवरून महाराष्ट्र राज्य इंडिया अनंतसाठी.